अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या अतूट आणि प्रेमळ नात्याचा सण। अशा या प्रेमळ सणाला बहीण आपल्या लाडक्या भाऊला राखी बांधते आणि भाऊ सुद्धा मग तिला तिच्या रक्षणाचे वचन देतो। परंतु देशाच्या सीमेवर आपल्यासाठी आपले रक्षण करणारे सैनिक या प्रेमळ सणाला घरी येऊ शकत नाहीत, त्यामुळे देशाचे रक्षण करणाऱ्या या आपल्या सैनिक बांधवांसाठी शेंदुरुणी येथील आचार्य गजाननराव गरुड विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थिनींनी स्वतः हाताने राख्या तयार करून त्यांना पोस्टाद्वारे पाठविल्या आहेत। सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिक भाऊंसाठी राख्या तयार करून त्यांना पोस्टाद्वारे पाठविणाऱ्या या चिमुकल्या विद्यार्थिनींच्या या प्रेमळ धाडसाला जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलचा सलाम। आचार्य गजाननराव माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी या विद्यालयातून शाला बाजारामध्ये दरवर्षी मुली सैनिकांसाठी रक्षाबंधनासाठी राख्या तयार करून स्वतः पुस्तकांचा पाठवतात। याही वर्षी त्यांनी देशावर लढणाऱ्या सैनिक बंधूंसाठी आपण स्वतः टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून त्यांनी राख्या तयार केल्या आणि त्या आज आमच्या सर्वांच्या माशाप्राध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक बंधूंनी त्यांच्या हस्ते त्या सैन्यासाठी पाठवित आहे। आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही राख्या बनवतो, तसेच ह्यावर्षी सुद्धा आम्ही राख्या बनवल्या आहेत व ह्या राख्या बनवण्यात आम्हाला आमच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणून आज आम्ही असे छान छान प्रोजेक्ट राख्या वगैरे बनवून सैनिकाला पाठवत आहेत। म्हणून आम्ही इथे आहोत ते त्यांना आम्ही आमचे बांधव समजून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून त्यांच्यासाठी 10 मिनिटं काढून आम्ही वेळ काढून त्यांच्यासाठी राख्या बनवूया। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।